फायनल बिल मंजुरीसाठी 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या दक्षिण सोलापूर कार्यालयातील शाखा अभियंताला रंगेहात पकडण्यात आलं. तक्रारदाराच्या तक्रारीवरून अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं सार्वजनिक बांधकाम उपविभाग दक्षिण सोलापूर इथं सापळा लावला होता. त्यामध्ये औदुंबर तात्या गोरे व 48 शाखा अभियंता राहणार कोणार्कनगर जगदीश मंगल कार्यालयाजवळ सोलापूर यांनी 4,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. ही कारवाई अँटी करप्शनचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ जाधवर, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धाराम देशमुख, निलेश शिरूर, पोलीस नाईक अर्चना स्वामी, कॉन्स्टेबल प्रफुल्ल जानराव यांनी पार पाडली. कालपासून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरुवात झालेली आहे आणि आज रोजी आमच्याकडे एक तक्रारदार आले व त्यांनी तक्रार दिली की त्यांना औदुंबर गोरे शाखा अभियंता दक्षिण सोलापूर हे 4,000 रुपये लाचेची मागणी करत आहेत. त्यांच्या तक्रारीवरून आम्ही पडताळणी केली असता पडताळणीमध्ये औदुंबर गोरे यांनी तक्रारदाराकडे मौजे मनगोवळी येथील मंदिराचे व्यासपीठाचे काम त्यांचे चालू आहे, त्या कामाची अर्धी रक्कम त्यांना मिळालेली आहे. ती अर्धी रक्कम मिळालेल्या बक्षिसापोटी व उर्वरित कामाचे एमबी करून फायनल बिल काढण्यासाठी शाखा अभियंता दुबर गोरे यांनी त्यांच्याकडे 4,000 रुपये लाचेची मागणी केली. ते निष्पन्न झाले त्यावर आम्ही 7 रस्ता येथे सार्वजनिक बांधकाम कार्यालय तिथे सापळा लावला असता सापळ्यादरम्यान त्यांनी 4,000 रुपये लाच घेताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेलं आहे.